उरण विधानसभा मतदारसंघातील मोहपाडा आणि चौक या परिसरात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. मात्र पनवेल आणि नवंबीतून दारू खरेदीसाठी येत असलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भावापासून येथील नागरिक वाचावे यासाठी आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे पत्राद्वारे लवकरात लवकर यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आज आम्ही कमिशनर नवी मुंबईना एक पत्र लिहून सांगितलंय की पनवेल आणि उरणची वाईन शॉप एकतर उघडायची आहे तर उघडा, बंद ठेवायची ती बंद ठेवा. याच्यामुळे परिणाम काय झालाय की मोपाडा आणि चौक या ठिकाणची वाईन शॉप उघडायचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आणि नव्या मुंबईतून पनवेल शहर आणि ठाणे डोंबिवलीतली सर्व लोक ही दारू घेण्याकरता चौक, कर्जत, मोपाडा या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यामुळे प्रचंड गर्दी वाढली आहे आणि मोपाडा चौक या परिसरामध्ये एकही करोनाचा रुग्ण नाही. आणि जर हे रुग्ण वाढले, हे जी लोकं नव्या मुंबईतून कल्याण डोंबिवलीतून कॉन्टोनमेंट एरिया जो बंद केलेला आहे त्याच्यातून लोक येत आहेत दारू घ्यायला आणि त्यांच्यामुळे या ज्या भागात करोनाचा प्रादुर्भाव अजून झालेला नाही आणि तो करोना जर या मार्गाने शिरकाव केला तिकडे तर लोकांच्या आज जो नॉर्मल लाईफ आहे त्या लाईफला डिस्टर्ब करणार राहील. त्याच्याकरता नवी मुंबईला नवी मुंबई कमिशनरना पत्र दिलं आहे की जिल्हाधिकारी रायगड एक्साईज कमिशनर यांनी परवानगी दिल्यानंतर पोलिसांनी वास्तविक थांबवण्याचं कारण नाही, परंतु राज्य शासनामध्ये समन्वय कुठेच नाही. त्याच्यामुळे हे सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या इगोमुळे हा सर्व गोंधळ झाला आहे. दारूच्या दुकानांमध्ये लाईन लागल्यात, कधी उघडणार आहेत माहीत नाहीत, बंद असेल तर माहीत नाही, कोणी अधिकारी याची वाच्यता करायला तयार नाही. या गोंधळाला जबाबदार कोण हा प्रश्न आज आम्ही पत्राद्वारे पोलीस कमिशनर नवी मुंबईना विचारले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.